नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मारुती उपरे शिल्पणे देश केंद्र कारागिर के आय टी आय धुळे विद्यार्थी मित्रांनो आय टी आय मशीन्स थेरी अँड प्रॅक्टिकली या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण लेत कॅरेज संदर्भामध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये लेत कॅरेज संदर्भामध्ये काय करणार आहोत आपण माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तर कॅरेज जी आहे तर नावामध्ये काय आहे कॅरेज कॅरेज म्हणजे काय करणे वाहून नेणारा भाग तर हा जो संच आहे या असणाऱ्या भागामध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश होतोय त्या आज आपण काय करणार आहोत आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो लेत कॅरेज हा कटिंग टूलला धरण्याची व त्यास गती देण्याची व्यवस्था असलेला काय आहे भाग आहे आहे की नाही तर यामध्ये काय आहे की ह्या दोन मुख्य भागांचा काय केलेला आहे समावेश केलेला आहे एक म्हणजे काय ॲप्रॉन आहे आणि दुसरा काय आहे सॅडल आहे ना तर यामध्ये या जे आहे जो सॅडल आहे तर सॅडलमध्ये परत क्रॉस लाईड कंपाऊंड स्लाइड अर्थात कंपाऊंड रेस्ट आहे ना त्यानंतर टॉप लाईट आणि चार नंबर जे आहे टूल पोस्ट अशा प्रकारे या असणाऱ्या ब भागांचा या असणाऱ्या सॅडलमध्ये काय झालेला आहे समावेश झालेला आहे तर आपण त्याची काय करूया आपण तर आज आपण तर आपण काय करूया की त्याची सविस्तर माहिती पाहूया okay. ओके सॅडल सॅडल हा जो भाग आहे हा बेड बेडस्लाइड वेजवर स्लाइड होईल असा बेडवर बसविला असतो हा हेडस्टॉक आणि टेरस्टॉकच्या काय आहे दरम्यान दरम्यान बेडवर चालतो तर याच्यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो क्रॉस लाईट जो आहे तर ही सॅडल बेसच्या वरील भागावर बसवलेली असते आणि बेडशी काटकोणात चालते ही हालचाल थ्रेडिंग केलेला स्पिंडल आणि हँडलच्या सहाय्यानं काय केले जाते पूर्ण होते त्यानंतर नेक्स्ट जो भाग आहे कंपाऊंड रेस्ट ही क्रॉस लाईटच्या वरच्या भागाला बसविली असते आणि आडव्या पातळीत उलटसुलट अर्थात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज तीनशे साठ डिग्रीतून फिरवता येते त्यानंतर टॉप स्लाईड हा भाग कंपाऊंड रेस्टला थ्रेडिंग केलेल्या स्पिंडलने जोडलेला असतो आणि हा कंपाऊंड रेस्टवर कमी लांबीचे अंतर चालू शकतो कटिंग टूलला धरला जाणारा मुख्य पोर्टला हा भाग आधार देतो कंपाऊंड रेस्ट फिरून टॉप स्लाईड इच्छेप्रमाणे क्रॉस लाईटची ॲगलमध्ये सेट करता येते आणि त्या ॲंगलमध्ये फीड देऊन टेपर टर्निंग करता येते सर्वसाधारणरित्या स्थितीत कंपाऊंड रेस्ट अशी सेट केलेली असते की टॉप स्लाईट ही क्रॉस लाईटची काटकोनात असते आणि त्या स्थितीत सेटिंग अँगल झिरो अंश असते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण लेथ मशीनचा नेक्स्ट जो भाग आहे शॉप पाहूया सामान्यपणे हँडविलच्या सहाय्याने कॅरेज हाताने चालवि चालविले जाते पण ते मशीनच्या शक्तीद्वारे ॲटोमॅटिक सुद्धा चालविले जाऊ शकते ॲटोमॅटिक फीडकरिता हेअरस्टॉककडून शक्ती मिळते व ती शॉप मार्फत कॅरेजला दिली जाते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लीड स्क्रू पाहूया पॉवर फीडने सुसज्ज अशा सेंटर लेथवर स्क्रू कटिंगची व्यसुद्धा सोय असते स्पेशल थ्रेडिंग केलेला स्पिंडलला स्क्रू म्हणतात लेथ बेडच्या समोरील बाजू बसविलेला असतो आणि तो क्विक चेंज गियर बॉक्सने काय केलेला असतो फिरवला जाऊन थेट करण्यास काय करतो मदत करतो काही लहान लेथमध्ये लीड स्क्रू व फिडशॉपचे काय केलेले असते कॉम्बिनेशन केलेले असते लीड स्क्रू व शॉप कॅरेजच्या ॲप्रॉनमधून काय केले जातात पास होतात व त्याच्या टोकांना काय केलेलं असतं चेंज गिअर बॉक्सने बेडला बसविलेल्या ब्रॅकेटने आधार देऊन बसविले असतात ॲप्रॉनच्या बाहेल बाजूस असलेल्या नियंत्रण लिव्हर्समुळे स्क्रू किंवा फीडशॉपच्या कॅरेजशी पाहिजे तसा संबंध जोडणे ऑपरेटरला काय होते शक्य होते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फीड लिव्हर पाहूया आपण ॲटोमॅटिक फीड मेकॅनिझम एंगेज अथवा डिसेंगेज चालू अथवा बंद करण्यासाठी या लिवरचा उपयोग करतात याच्या साहाय्याने फेसिंग आणि टर्निंग दोन्ही ऑपरेशनकरिता ॲटोमॅटिक फीड काय होते मिळतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा जो कॅरेज आहे तर या कॅरेजचे महत्त्वपूर्ण आपल्याला काय होतो की आपल्याला महत्त्वपूर्ण ऑपरेशनसाठी महत्त्वपूर्ण असा आपल्याला उपयोग होतो तर ह्या असणाऱ्या प्रत्येक पाठविषयी आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे ओके धन्यवाद